दोडामार्ग संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. दोडामार्ग संघ आपला 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. जर 12वा खेळाडू नसेल तर आपल्या सर्व खेळाडूंची नावं ज्याला माहित आहे असा कोणीतरी माणूस जो आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे, आपल्याला विनंती केली जाते. चला जरा लवकर दोडामार्ग संघ, आधीच आपल्याला उशीर झालाय. चला या सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं सावंतवाडीच्या या ऐतिहासिक अशा जिमखाना मैदानावर ते वरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस या मैदानावरती या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट खेळाडूंचं समालोचन कक्षाच्या वतीनं मी गुरुचिटणीस, माझ्याबरोबर सचिन सावंत, बादल चौधरी यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तर त्याचबरोबर टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून यूट्यूबवर घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. सलामीचे फलंदाज राजाराम वॉरियर्स दरवडे संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती गोपाळ भट्टा, नॉन स्ट्राईकवरती बबल नाईक, तर गोलंदाजीच्या मोर्चावरती सुंदर जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत चार षटकांचा सामना, ज्या चार षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं, ते महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक घेऊन सुंदर जाधव गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. पंच अरुण घाडी इशारा करतायत सामना सुरू झाल्याचा आणि सुंदर जाधवच्या गोलंदाजीचा सामना करताना स्ट्राईक एंडवरती दिसतोय तो गोपाळ भट्टा. सामन्याला होतोय सुरुवात, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडून आणतोय. मिडऑन वरचा क्षेत्ररक्षक तैनात करतोय, जो क्षेत्ररक्षक राजेश फुलारी आपल्याला दिसत होता मिडऑनला, त्याला मिडऑफला त्याला आमंत्रित केलाय. पहिला चेंडू सुंदर जाधवचा, पहिला चेंडू त्या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागते, चेंडू पटकवायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडू गेलाय कव्हरच्या दिशेनं. एकंदरीत पहिला चेंडू, ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून होताना दिसली आणि एकंदरीत निर्धाव चेंडूनं या तिसऱ्या सामन्याची सुरुवात या मैदानावरती आपण पाहतोय तो सुंदर जाधवच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ड्राईव्ह केला गेला, बॅटची बाहेरची कणा लागली, चेंडू घोषितच्या स्वरूपात जातोय, घोषित क्षेत्रामध्ये जातोय, देऊन जातोय ती केवळ डिक्लेअर स्वरूपातली, घोषित स्वरूपातली एकेरी धाव आणि एकेरी धावानं आपलं वैयक्तिक खातं उघडताना दिसतोय तो गोपाळ भट्टा. त्याचबरोबर सांघिक देखील या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात करून दिली आहे. एकंदरीत आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्याचा एकंदरीत आपण विचार केला तर पहिल्या दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतो. आता डावखुऱ्या हाताचा बबल नाईक एक विस्फोटक फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. जसा डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज झाला, क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडून आणले ते सुंदरनं आणि तो सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. आखुटपाचा चेंडू हा पन्ना पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका, फटका खेळायचा होता एका दिशेला, फटका गेला एका दिशेला आणि एकाच दिशेनं त्या ठिकाणी फटका गेल्याने अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका खेळल्यामुळे
एकंदरीत एका धावेची भरी निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये पडली आहे आणि एकेरी धावानं बबलनं देखील आपलं वैयक्तिक खातं उघडत संघाची धावसंख्या पहिल्या 3 चेंडूंच्या सांगत्याकरीस नेऊन ठेवली. ती बिनबाद 2 वरते. बिनबाद 2 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर. लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू मारलेला फटका मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय, पार करतोय सीमारेषा. पहिला महत्वपूर्ण चौकार निघतोय गोपाळ भटाच्या बॅट मधून अगदी त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि चौकारांशी गोपाळ पोहोचलाय वैयक्तिक 5 वरती आणि संघाची धावसंख्या त्यांना नेऊन ठेवली ती 6 वरते. बिनबाद 6 अशी एकंदरीत सुरुवात राजाराम वॉरियर्स दरोडे संघाचे आपल्याला या तिसऱ्या सामन्यात आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्यात पाहायला मिळाले. ज्या संघाला या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात 50 धावांचा पाठलाग अतिशय सहज गतीने केला होता तोच हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. राजाराम वॉरियर्स दरोडे संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातला नावाजलेला संघ. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका. जरी हा फटका गोपाळनं चांगला कनेक्ट केला असता तरी निश्चितपणे हा चेंडू गेला असता घोषित स्वरूपात, परंतु त्या ठिकाणी अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका निघाल्यामुळे निराश असेल या मारलेल्या फटक्यावरती तो गोपाळ बटा आणि चेंडूची गणना ही निश्चितपणे या ठिकाणी निर्धाव म्हणून ही धाव फलकावरती केली गेलेली. परिणामी धावसंख्या स्थिरवली 5 वर 6 वरते आणि पुढच्या प्रयत्नात गोपाळनं मारलेला फटका गेलाय त्या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये. हलकस अपील देखील झालंय जरूर आणि या ठिकाणी मला वाटतं गोपाळ बटाची खेळी समाप्त होतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये एक सोपा झेल देत गोपाळची एका चौकारानं नटलेली 5 धावांची खेळी समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा देखील खेळ समाप्त होतोय. ज्या पॉवर प्लेच्या षटकात मोठे फटके लगावण्याची आवश्यकता, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असतो तो फलंदाजी करणारा संघाचा, त्या पॉवर प्लेच्या षटकात केवळ 6 धावा खर्ची घातल्यात त्या सुंदर जाधवनं आणि त्या मोबदल्यात गोपाळ भटासारखा एक महत्वपूर्ण गडी त्यानं मात्र पॅव्हिलियनच्या दिशेनं माघारी पाठवलाय. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की 6 धावा अशी धावसंख्या राजाराम वॉरियर्स दौडे संघानं उभारले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निर्धारित 4 षटकांचा हा सामना एकंदरीत या मैदानावरती या स्पर्धे अंतर्गत आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळतील आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती मॉन्टी नाईक येताना दिसेल. मॉन्टी नाईक कळणेगावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. FC सुपर 6 दोडा मार्ग संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतो या वरनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये. स्ट्राईक एंड वरती डावखुऱ्या हाताचा त्या ठिकाणी बबल नाईक आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याला बाहुबली फलंदाज असं म्हटलं जातं तो दाजी नाईक नॉन स्ट्राईक एंड वरती. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकाची सुरुवात मॉन्टी नाईक गोलंदाजीच्या मोर्चावर. पहिला चेंडू नवीन षटकातला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू उजवायशीच्या बराच बाहेर. पंचाने दोन्ही हात समांतर केलेत त्यामुळे एक धाव ही अवांतरच्या स्वरूपात मिळाली आणि अवांतर धावेनं धावसंख्या देखील पुढे सरसावली येऊन पोहोचली ती 7 धावांच्या टप्प्यावर. ते एका गड्याच्या मोबदल्यात राजाराम वॉरियर्स तळवडे संघ खेळताना दिसतो FC सुपर 6 थोडा मार्क संघाविरुद्ध या वरनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवसातल्या या तिसऱ्या सामन्यामध्ये. निर्धारित 4 षटकांचे सामने एकंदरीत या सामन्याचा या स्पर्धेचा या मैदानाचा जर विचार केला आजच्या दिवसाचा जर एकंदरीत विचार केला गेला तर यानंतर ह्या सामन्यानंतर होणारा पुढचा सामना श्री जय गणेश देवली विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे. दोन्ही संघाचे कर्णधार त्याचप्रमाणे खेळाडू देखील या ठिकाणी तयारीत राहायचं आहे. या सामन्याचे पहिली इनिंग झाल्यानंतर पुढच्या सामन्याचा टॉस होईल आणि लगेचच पुढच्या सामन्याला हा सामना संपल्यानंतर सुरुवात होईल. नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. नो बॉलच्या स्वरूपात फ्री हिटचा देखील इशारा मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही म्हणू उघडा डोळे
बघा नेट, पुढचा चेंडू असेल फ्रेट. फ्रेटचा चेंडू त्याच्यावरती मारलेला फटका गेलाय निश्चितपणे मिड ऑफच्या लॉंग ऑफच्या दिशेनं, केवळ देऊन जाते तो एकच धाव. एकंदरीत धाव संख्या ही धाव फलकावरती 8 धावांवरती स्थिरावलेले. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात दुसरा षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती. आता मात्र स्ट्राईक इन वरती बाहुबली फलंदाज दाजी नाईक सज्ज होताना दिसेल. गार घेतोय, सज्ज होतोय बॉन्टी च्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा मौन दाजीसाठी. दाजूने पुलचा फटका खेळलाय जरूर, परंतु मैदान लगतचा गेलेला फटका जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, देऊन जातोय केवळ एकेरी धाव. आणि या एकेरी धावानं दाजी नाईक याने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 9 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात राजाराम वॉरियर्स तेवढे संघ खेळताना दिसतोय एफसी सुपर सिक्स धोडामार्ग संघाविरुद्ध आजच्या दिवसातील या तिसऱ्या सामन्यामध्ये. खोटपचा चेंडू पुन्हा एकदा पुलचा फटका, परंतु पुन्हा एकदा अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका गेलाय स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमोल गावडे आपल्याला दिसतो, त्याच्याकडनं चेंडू अडवला जातोय. परतीची फेक केली जाते तोपर्यंत केवळ एका धावेची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये. मारलाय फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, चेंडू निश्चितपणे वररियम ब्रँडेड षटकार बाय दाजू नाईक. षटकार निघतोय तो मॉन्टीच्या गोलंदाजी विरुद्ध. सातत्यानं मॉन्टीचा प्रयत्न त्या ठिकाणी आखूट टप्प्याचा गोलंदाजी करण्याचा, आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हा आखूट टप्प्याचा चेंडूवरती कडक प्रहार. या ठिकाणी पुलचा एक देखणा फटका दाजू नाईकच्या बॅट मधून वररियम ब्रँडेड षटकार. एकंदरीत हा षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 16 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली ती राजाराम वॉरियर्स थर्ड संघाचे खेळताना दिसतो एफसी सुपर सिक्स धोडामार्ग संघाविरुद्ध. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक सिक्सेस वररियम ब्रँडेड षटकार बाय दाजू नाईक. सलगच्या दोन चेंडूवरती दोन्ही आखूट टप्प्याचा चेंडू, आणि या दोन्ही आखूट टप्प्याच्या चेंडूवरती सणसणीत उत्तर त्या ठिकाणी दाजी नाईकच्या बॅट मधून. दोन उत्तुंग षटकार निघालेत दोन सलगच्या चेंडूवरती, आणि एकंदरीत धावसंख्या ही 22 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले. षटकातला मला वाटतं अजूनही एका चेंडूचा खेळ असेल शिल्लक. बघूया षटकारांची हॅट्रिक, सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकण्याची किमया या ठिकाणी दाजी नाईक मॉन्टी नावाच्या गोलंदाजा विरुद्ध पूर्ण करेल का, संघाची धावसंख्या 28 वरती नेऊन ठेवेल का, हे देखील पाहणं महत्वपूर्ण. पुन्हा एकदा कोटपचा चेंडू, आणि मी सांगितलं सलगच्या 30 चेंडूवरती सलगचा 30 षटकार. ज्याप्रमाणे टीव्ही वरती आपण बघतो, टेलिव्हिजन वरती आपण बघतो, ऍक्शन रिप्ले दाखवला जातो, त्याच पद्धतीचे हे तीनही फटके दाजी नाईकच्या बॅट मधून. अजून एक वररियम ब्रँडेड षटकार निघतोय तो दाजी नाईकच्या बॅट मधून. या षटकातल्या शेवटच्या 3 चेंडूवरती निघालेले शेवटचे 3 सलगचे षटकार. समीकरण चेंज होतंय, समीकरण बदललंय, 2 षटकांचा खेळ संपतोय. 28 अशी धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात राजाराम वॉरियर्स थर्ड संघ खेळताना दिसतोय तो अर्थात एफसी सुपर सिक्स धोडामार्ग संघाविरुद्ध. पहिल्या षटकात सुंदरनं केवळ 6 धावा खर्ची घातल्या होत्या, परंतु या षटकात शेवटच्या 3 चेंडूवरती ज्या 18 धावा कुठल्या गेल्या त्याचं त्या ठिकाणी रूपांतर. त्याचं जर रूपांतर आपण बघितलं की या ठिकाणी धावसंख्येत झालेला मोठा बदल आणि धावसंख्या तब्बल 28 धावांच्या टप्प्यावरती ही बघता बघता येऊन पोहोचले. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला, अजूनही 12 चेंडूंचा अर्थात 2 षटकांचा खेळ असेल शिल्लक, आणि त्यातील 6 चेंडू घेऊन येतोय शुभम. वैयक्तिक कोडातलं पहिलं आणि संघातर्फे तिसरं, आणि या शुभमचं स्वागत या ठिकाणी बबल नाईक करतो हा एक उत्तुंग षटकार लगावत.
अजून एक वैरनियम ब्रँडेड षटकार आपण एकंदरीत बघतोय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या ही 30 धावांचा टप्पा पार करत पोहोचली 34 धावांच्या एकंदरीत टप्प्यावरती. 30 षटकाचा एकंदरीत खेळ चुकी या मैदानावरती ह्या प्रगतीपथावर. 34 धावा एकंदरीत धाव फलकावरती. गोपाळ भटा बाद झाल्यानंतर राजाराम वॉरियर्स तेवढे संघ खेळताना दिसतो एफसी सुपर सिक्स दोडामार्ग संघाविरुद्ध. यावेळी मात्र लॉफ्टेड फटका गेला आहे निश्चितपणे लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे. परतीची फेक केली जाते तोपर्यंत एकेरी धावीची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला जातोय दाजी नाईक. ज्या दाजी नाईकनं मागच्या एका षटकामागे सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तो दाजी नाईक बघूया शुभम नावाच्या गोलंदाजांविरुद्ध कशा पद्धतीची फलंदाजी करेल. मी तर म्हणाल कशा पद्धतीची फटकेबाजी करेल. मागच्या षटकातल्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल का याही षटकात दाजी नाईक हे देखील पाहणं महत्वपूर्ण. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू मारला फटका मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक करतोय बॅटला वन बाउन्स चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. एक अजून एक महत्वपूर्ण वरनियम ब्रँडेड चौकार निघतोय दाजी नाईकच्या बॅट मधून आणि एकंदरीत या चौकाराच्या मदतीनं 39 अशी धावसंख्या ही धाव फलकावरती लागते. ती प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तेवढे संघ खेळताना दिसतो एफसी सुपर सिक्स दोडामार्ग संघाविरुद्ध. 39 धावा 30 षटक प्रगती पथावर. पुढचा चेंडू यावेळी मात्र थोडासा बघा हा असतो दबाव हा स्पष्टपणे दिसतोय गोलंदाजीच्या डोक्यावर. ज्यावेळी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फटके खेळले जातात त्याचा दबाव येतो गोलंदाजांवरती. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तो गोलंदाज आणि या काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये आपल्या दिशेपासून भरकटलाय निश्चितपणे तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो शुभम. पहिले 3 चेंडू थोडेसे महागडे ठरल्यानंतर त्यानंतरचा चेंडू एकंदरीत त्याने फेकलाय तो स्वेअर आणि स्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव संघाच्या खाती जमा झाली आणि या अवांतर धावीच्या जोरावरती 40 अशी धावसंख्या ही धावफलकावर. पुन्हा एकदा त्या ठिकाणी दाजीचा प्रयत्न मोठा फटका खेळायचा. पुन्हा एकदा हा चेंडू डाव्या एष्टीच्या बराच बाहेर. पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर झालेत. पुन्हा एकदा एक अवांतर धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. अजून एक अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या येऊन पोहोचली ही 41 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात 30 षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगतीपथावरती फलंदाजी करताना दिसतोय बाहुबली फलंदाज दाजी नाईक स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा एक फुलचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. स्क्वेअर लेग वरचा क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा करतोय अयशस्वी प्रयत्न. त्याच्या डोक्यावरनं अजून एक निघतोय वरनियम ब्रँडेड षटकार दाजी नाईकच्या बॅटमधून. एक षटकार दाजी नाईकच्या बॅटमधून निघाला आहे आणि एकंदरीत या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या देखील 47 पर्यंत बघता बघता पोहोचली. जी तगडी धावसंख्येचा पाठलाग पहिल्या सामन्यात केला होता राजाराम वॉरियर्स संघानं त्या कामगिरीची पुनरावृत्ती या सामन्यात. मात्र काहीतरी चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा आपल्या दिशेपासून भरकटला येतो गोलंदाज. एक चेंडू पुन्हा एकदा स्वेअर म्हणून घोषित केला जातोय आणि या स्वेअरच्या स्वरूपात अजून एक अवांतर धाव ही संघाच्या खात्यामध्ये घातली जात आहे. धावसंख्या येऊन पोहोचली 48 वरती. 30 षटकाचा एकंदरीत खेळ चुकी या मैदानावर प्रगतीपथावर. पुन्हा एकदा दाजी नाईकच्या बॅटमधून एक आक्रमक फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवतोय अगदी सीमारेषेच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते एफसी सुपर सिक्स दोडामार्ग संघाच्या खेळाडूंकडनं. केवळ या फटक्यावरती दाजी नाईक एकेरी धाव गेली याची मात्र त्याने घेतलेली पुरेपूर दक्षता आणि त्याच्याच जोरावरती धावसंख्या या एका धावेच्या जोरावरती 49 वरती येऊन स्थिरावलेले 30 षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगतीपथावरती. 49 धावा 1 गडीबाद. पुलचा फटका बबल नाईकच्या बॅटमधून फसलाय फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल झेल टिपेल का परंतु या झेल टिपण्याच्या नादामध्ये एक सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. त्याच मोबदल्यात त्या ठिकाणी जीवदानाचा लाभ उठवत एकेरी धाव वसूल केली जाते आणि या एकेरी धावेनं 50 धावांचा टप्पा देखील या ठिकाणी पूर्ण केला जातोय. तो प्रथम फलंदाजी करत असताना राजाराम वॉरियर्स तेवढे संघाकडून तो पहिल्या 3 षटकाच्या सांगते केरेस. पहिल्या 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 50 धावा धावफलकावरती लावल्या आहेत. आजच्या दिवसातील बहुधा ही सर्वोच्च धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे मार्गक्रमण करताना दिसतोय तो राजाराम वॉरियर्स तेवढे संघ.
कारण आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या 50 होती, ज्यात 50 धावसंख्येचा पाठलाग केला होता पहिल्या सामन्यामध्ये याच राजाराम वॉरियर्स तेवढे संघानं, आणि एक या स्पर्धेतला नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं या स्पर्धेतला नवा धावांचा विक्रम रचण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी राजाराम वॉरियर्स संघाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. या पहिल्या डावात या तिसऱ्या सामन्याच्या अंतिम षटक अमोल नाईक गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज, अमोल गावडे गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना दिसेल. चौथा षटक घेऊन सामना करत बबल, पहिला चेंडू नवीन षटकातला, अर्थात चौथ्या षटकातला मिड ऑफ मिड विकेटच्या डोक्यावरनं मारलेला फटका, अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑनवरचा येतोय चेंडू मागे, चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत केवळ एका धावेची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये घातली जात आहे. धावून काढलेली एकेरी धाव, एकेरी धावेनं आजच्या दिवसातील सर्वाधिक धावांचा विक्रम या ठिकाणी राजाराम वॉरियर्सनं प्रस्थापित केला. 51 धावांपर्यंत मजल मारली आहे जरूर. अंतिम षटकातले अजूनही 5 चेंडूंचा खेळ असेल येणं बाकी, आणि स्ट्राईक एंड वरती बाहुबली फलंदाज म्हणून ओळखला जाणारा, ज्यानं आतापर्यंत जवळपास 4 षटकार या डावामध्ये लावलेत, तो दाजी नाईक सज्ज होतोय. मारलाय फटका दाजीच्या बॅट मधून लॉग ऑनच्या डोक्यावरनं, स्टँड हँडलवर वरनियम ब्रँडेड षटकार. एकंदरीत या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या येऊन पोचली 57 धावांच्या टप्प्यावरती. बघता बघता एक सर्वाधिक धावसंख्या, एक मोठी धावसंख्या, एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे मार्गक्रमण केलंय ते राजाराम वॉरियर्स तेवढे संघानं. आणि आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की दाजी नाईक देखील एकंदरीत 8 चेंडूत 36 धावांवरती पोहोचलाय. अर्धशतक झळकावण्यासाठी अजून फक्त 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मारलाय फटका दाजीनं स्क्वेअर लेगच्या डोक्यानं, अजून एक मोठा फटका निघतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यानं, चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. दाजी पोहोचलाय 42 वर, संघाची धावसंख्या त्यानं नेऊन ठेवली ती 63 वरती. 3 चेंडू आहेत शिल्लक, 3 चेंडू दाजीला आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता. अमोल गावडेकडे 3 चेंडू आहेत या डावातील, बघूया काय होईल या सामन्याच्या या पहिल्या डावामध्ये. पुन्हा एकदा मारलाय फटका, मोठा फटका, अर्धशतक फटकावण्याच्या नादात दाजी नाईक सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकांची सुमार कामगिरी, गचाळ कामगिरी, आणि त्याचा फटका निश्चितपणे दोडा मार्क संघाला बसतोय. आज दोडा मार्क संघाच्या क्षेत्ररक्षकाला झालंय तरी काय अशी वाटावी, अशी गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं ह्या मैदानावरती, आणि त्याचा लाभ उठवलाय तो राजाराम वॉरियर्स तेवढे संघानं. आणि याचाच लाभ उठवत 65 पर्यंत त्यांची धावसंख्या देखील येऊन पोचली. दाजी पोचलाय 44 वर, षटकार लगावेल का दाजी, 50 धावा पूर्ण करेल का, हे देखील पाहणं महत्वपूर्ण. मारलाय फटका, गेलाय षटका, 50 धावा पूर्ण, बॅट उंचवावी दाजी, आपल्या डगआउट कडे सगळ्यांना अभिवादन करावं आपल्याला विनंती. 50 धावा अतिशय निश्चितपणे टाळा वाजून कौतुक करावं लागेल ते दाजी नाईकच. केवळ 11 चेंडूत 50 धावा, अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी दाजी नाईकची, डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाच्या पूर्णपणे त्या ठिकाणी ज्या काही अपेक्षा होता त्या अपेक्षांना सुरुंग लावणारे फलंदाजी असं म्हटलं तर का वाव घटणार नाही. एकंदरीत धावसंख्या 70 धावांचा टप्पा पार करत 71 वरती पोहोचली. शेवटचा चेंडू आणि त्या चेंडूवरती मारलेला फटका, यावेळी मात्र नशिबाची थोडीशी साथ ही दाजीच्या बाजूनं दिसली नाही. एकंदरीत षटकाची सांगता झाली ही घोषित स्वरूपातल्या एका धावेनं, आणि निर्धारित पहिल्या 4 षटकांचा अर्थात पहिल्या डावाचा खेळ या मैदानावरती समाप्त झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर राजाराम वॉरियर्स संघानं तब्बल 72 सारख्या एक विशालकाय लक्ष या ठिकाणी प्रस्थापित केलंय. विजयासाठी 73 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. एकंदरीत या ठिकाणी या सामन्यात आपण जर बघितलं तर, आणि या सामन्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर, पहिल्या षटकात सुंदरनं केवळ 6 धावा खर्ची घातल्यात, आणि त्यानंतर गोलंदाजी करणारा मॉन्टी, त्यानंतर गोलंदाजी करणारा शुभम, त्यानंतर गोलंदाजी करणारा अमोल गावडे यांनी प्रत्येकी 22 धावा एकंदरीत खर्ची घातल्यात. आणि त्याचं रूपांतर आपण बघतोय की 72 पर्यंत या ठिकाणी मजल मारली ती अर्थात राजाराम वॉरियर्स तेवढे संघानं, आणि विजयासाठी तब्बल 73 सारख्या विशालकाय धावसंख्येचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी ठेवलाय ते FC सुपर 6 दोडा मार्क संघासमोर, तो अर्थात या तिसऱ्या सामन्यामध्ये. जोपर्यंत या सामन्याचा दुसरा डाव या मैदानावरती सुरुवात होईल तोपर्यंत मी आमंत्रित करतोय श्री जय गणेश देवली संघाचा कर्णधार
श्री जय गणेश देवली संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे एके स्पोर्ट्स संघ वरवडे संघाचा कर्णधार, ताबडतोब टॉस साठी समालोचन कक्षाशी आपण संपर्क करायचा आहे। चला या, श्री जय गणेश देवली आणि एके स्पोर्ट्स वरवडे दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस साठी लवकरात लवकर संपर्क करा, कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला पुढचा सामना सुरू होणार आहे। कोणी खेळाडूंनी वेळ दौडू नका, मी विनंती करतो देवली संघ कर्णधार त्याचप्रमाणे वरवडे संघ कर्णधार या जरा लवकर टॉस साठी संपर्क करा, लगेचच आपल्या संघाचा हा सामना संपल्यानंतर या ठिकाणी सामना होईल। तत्पूर्वी 73 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल कि या 73 धावांचा रक्षण करणारे सक्षम गोलंदाजी आहे का राजाराम वॉरियर्स तेवढे संघाकडे सांगण्यासाठी निश्चितपणे या सामन्याच्या दुसऱ्या डावमध्ये एकंदरीत माझे साथी समालोचक सचिन सावंत यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि या सामन्यातून मी गुरु चिटणीस तुम्हा सर्वांची रजा घेतो। हॅलो, तुझ्यात गुरु चिटणीस सर, पुण्याच्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण पाहतोय अनुभवतोय वर्णीयम कोकणगाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा, जी स्पर्धा प्रायोजित केली वर्णीयम क्लाउड लिमिटेड यांनी, तसेच सहप्रायोजित केले या विशाल सेवा फाउंडेशन यांनी। चला व्हॉलंटियर्सला एफसी सुपर सिक्सर दोडवा संघ आपण आपले फलंदाज कृपया लवकरात लवकर बैदानात पाठवा। ही चांगली स्पर्धा, नीटनीटक आयोजन, कोणीही चुकवण्याचा क्षण आणि कोणीही चुकवण्याचा सोहळा आज रंगला जातोय या स्पर्धेच्या दरम्यान। 3 दिवसांमध्ये रंग घेणारी ही स्पर्धा या मैदानावरती, नक्कीच आजचा पहिला दिवस, जसजशी स्पर्धा ही पुढे पुढे जात राहील प्रेक्षकांची उत्स्फूर्त गर्दी देखील पाहायला मिळेल या मैदानावरती। टेनिस क्रिकेटचा हा हंगाम संपता संपता अगदी शेवटच्या या आठवड्यात नक्कीच ही एक चांगली देखणी स्पर्धा उभी ठाकते या मैदानावर। गोलंदाजी महारकर नक्कीच गोलंदाज संच पाहायला मिळतोय, समीर वेंगुर्लेकर, राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा कर्णधार संच पाहायला मिळतोय। गोलंदाजी महारकर ते एक लेफ्ट आर्म गोलंदाज ज्यांना प्रभावित केलंय या संपूर्ण स्पर्धेत। यावेळेस पहिला चेंडू फलंदाजाचा नक्कीच पाहायला मिळाला या ठिकाणी। फलंदाजासाठी सलामीचा विचार जर केला तर दोन सलामीवीर फलंदाज मैदानात, थोडामाग संघाकडून एक अमोल गावडे आणि साथ देण्यासाठी दुसरा फलंदाज सुंदर जाधव पाहायला मिळतोय। स्ट्राइक एंड वरती सद्यस्थिती मध्ये यावेळेस अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे। खोल्या टप्प्याचा चेंडू दाजीकडे पाहायला मिळाला, एक वेगवान थ्रो पाहायला मिळतोय नक्कीच नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेनं। नॉन स्ट्राइक एंड वरती अगदी सहजरित्या नक्कीच धाव पूर्ण केल्यानंतर यावेळेस देखील
फुल टॉस बॅट वरती आलाय, ऑन साइड ला फटका उडवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळालाय. शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेनं चांगलं फील्ड देखील नक्कीच पाहायला मिळतंय या बाजूरावरती. एक चुरस देखील पाहायला मिळते एका बाजूनं काही युवा खेळाडूंची भरणा असलेला संघ FC सुपर सिक्स दोडामार्ग संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने नक्कीच राजाराम वरेस तरवडे संघ अनुभव आणि साथसाथ युवा खेळाडूंची भरणा असलेला संघ. दोन्ही संघादरम्यान चुरशीची लढत नक्कीच पाहायला मिळेल, हे मात्र एक नक्की असेल या बैतरावरती, कारण एक मोठं टार्गेट आहे, मोठं आव्हान, आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना नक्कीच मोठ्या फटक्यांची देखील नितांत आवश्यकता देखील पाहायला भेटते या बैतरावरती. आणि ते फटके अगदी कशा प्रकारे पाहायला भेट आहेत हे नक्कीच येणाऱ्या काळात समजेल या बैतरावर. अकोटबेचा चेंडू बॅकफूटला गेल्यानंतर फटका उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. बहुधा बॅटची एज घेतल्यानंतर चेंडू विकेट किपर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. विकेट किपरच्या हातातून काहीस निसटलेला चेंडू, परंतु परिणाम स्वरूप जर बघितलं तर निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय, कारण धाव नाहीये या चेंडूवरती. एक निर्धाव चेंडू गणल्यानंतर टीम टोटल हे देखील स्थिरावलं जातंय, ते मात्र केवळ 3 या आकड्यावरती. यावेळेस या चेंडूवर ऑन साइड ला फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेलाय, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. अक्षय घाटवळ पाहायला मिळतोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये ज्याची गणना पाहायला मिळते तो सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळ चेंडूवरती आल्यानंतर वेगवान थ्रो हा देखील पाहायला मिळाला, आणि तदनंतर खर्ची घातलेली मात्र केवळ एक धाव, चांगलं फील्ड, आणि त्यानंतर या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. धावसंख्या जरी 4 धावा असली तरी ही बाब चांगली असेल फलंदाजी करणारा संघ FC सुपर सिक्स दोडामार्ग संघासाठी. विकेटचा कॉलम खाली आहे, कारण सलामीची जोडी मैदानात फलंदाजी करत असताना एका चांगल्या सुस्थितीत परंतु थोडीशी संथ आणि सावध सुरुवात ही देखील पाहायला मिळते. एकंदरीत जर विचार केला या एका मोठ्या धावसंख्येचा, 73 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना प्रत्येक षटका दरम्यान नक्कीच मोठी फटकेबाजी करणं हे बंधनकारक असेल या दोन फलंदाजांना यावेळेस मैदानावरती. अमोलसाठी यावेळेस समोरच्या दिशेला फेकलेला चेंडू, समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, गोलंदाज विनयच्या डोक्यावरून खेळलेला हाय फायर षटकार, आणि या 6 धावांनी टीमचं टोटल परावर्तित 10 या आकड्यावरती. प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोरही लख लख प्रकाश पडावा अगदी त्याच प्रकारे, आणि त्या सूर्यानेही या षटकाराकडे पाहावं, एवढा सुंदर सुबक आकर्षक फटका फलंदाज अमोलच्या बॅट मधून चेंडू 6 धावांसाठी गेल्यानंतर स्कोरबोर्ड परावर्तित 10 या आकड्यावरती. काहीशी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या गोलंदाजांच्या मनात धडकी भडवणारा हा फटका नक्कीच पाहायला मिळाला, आणि म्हणूनच फील्ड प्लस फील्ड मध्ये बदलाव. यावेळेस एक फटका एक षटकार निघाल्यानंतर या चेंडूवरती नक्कीच काहीसा दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावरती, दूर फेकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, आणि म्हणूनच हा चेंडू काहीसा लेफ्ट स्टिकच्या बाहेर येईल नक्कीच पाहायला मिळालाय. अतिरिक्त एक धाव मिळाले यावेळेस FC सुपर सिक्स दोडामार्ग संघाला, आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित 11 या धावसंख्येवरती. उडवलाय चेंडूला ऑन साइडला बॅक टू बॅक फटका उडवण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस उभा ठाकतोय मधोमध त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समीर वेंगुर्लेकर स्क्रीनवरती चेंडूवरती आलाय, आणि त्यानंतर मात्र एक सुरेख झेल टिपल्यानंतर हा धक्का बसलाय, पहिला धक्का वेरेनियम विकेट या मैदानावर, आणि त्यानंतर मात्र पहिल्या धक्क्याच्या रूपात टीमचं टोटल स्थिरावलंय मात्र केवळ 11 या धावसंख्येवरती. यावेळेस नक्कीच झेल जरी टिपला असला तरी नक्कीच षटकार असल्याचा इशारा निघाला या ठिकाणी पंचांकडून. स्वतः क्षेत्ररक्षक स्वामीर वेंगुर्लेकर सांगतो या ठिकाणी, म्हणजेच चांगल्या खेळाची बाब दर्शवली जाते समीरच्या माध्यमातून. अमोलला मिळाल्यात 6 धावा, आणि या 6 धावांनी 17 धावा. यावेळी चांगला चेंडू बॅकफूटला गेल्यानंतर फटका निघालाय, अप्रतिम फटका जमिनीलगत नक्कीच पाहायला मिळालाय, आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळालाय विनयच्या विरोधात चौकार तो फलंदाज अमोल गावडे या फलंदाजाला. अफलातून फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते. आतापर्यंत बघितलं एक षटकार, त्यानंतर वाईड चेंडू, त्यानंतर षटकार, आणि त्यानंतर चौकार, हे समीकरण ही धावसंख्येत उभारी पाहायला मिळते या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ FC सुपर सिक्स दोडामार्ग संघाकडून. यावेळेस फटका उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, गोपाळ बटा स्वतः चेंडूवरती आलेत. यावेळेस यष्टीरक्षक एक चांगलं झेल टिपलाय, आणि त्यानंतर
यावेळेस नक्कीच बसतोय तो पहिला धक्का फलंदाजीकडला संघ एफसी सुपर सिक्स डोळाबाग संघाला. मैदानावरती पाहायला मिळते वरेनियम विकेट. वरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धे दरम्यान या दुसऱ्या डावा दरम्यान ज्या फलंदाजानं बरसात केली होती षटकार चौकारांची 73 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ज्यांना आशा पल्लवी ठेवल्या होत्या आपल्या संघाच्या, तर फलंदाज यावेळेस माघारी परतल्यानंतर नक्कीच काहीशी धावसंख्येला पडलेलं भगदाड. धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या हे मात्र केवळ स्थिरावली जाते. आता मात्र 21 या आकड्यावरती एकंदरीत पहिल्या षटकात केवळ 4 धावा, परंतु तदनंतर 2 षटकार, 1 चौकार, 1 अतिरिक्त धाव या प्रकारे निघालेल्या 13-17 धावा. आणि म्हणूनच दुसऱ्या षटकादरम्यान 1 गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानात उतरल्यानंतर धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते. ती 21 म्हणजे 21 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका उडवलाय ऑन साइड ला. यावेळेस देखील छत्रसिंग चेंडूवरती खाली आहे. सेफ हँड्स अक्षय घाटवळ पुन्हा एकदा चेंडूवरती पाहायला भेटत. आणि यावेळेस कुठची चूक न करता अलगत हलक्या स्टिपलेला झेल फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या बाहेर गोपी माघारी परततोय. आणि दुसरा धक्का फलंदाजीकडला संघ एफसी सुपर सिक्स दोडामार्ग संघाला. गोलंदाजी बारकर जर बघितलं गोलंदाज विनय जाधव पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाचा सुरुवातीस नक्कीच फटके बसले, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना आपल्या गोलंदाजीत केलेला बदल लाईन्थ लेंथ ठीकठाक केले. आणि त्यानंतर विनय नक्कीच विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर देखील पाहायला मिळतोय. ऑल हॅट्रिक गोलंदाज असेल जी कामगिरी सकाळी केली याच मैदानावरती गोलंदाज रुपेशने, त्याच कामगिरीच्या जोरावरती पुन्हा एकदा यावेळेस होईल का? परंतु यावेळेस हा चेंडू नक्कीच निर्धाव आहे, डॉट पाहायला मिळतो. आणि निर्धाव चेंडू अखेर एकंदरीत 2 षटक 12 चेंडूंच्या समाप्ती अखेर धावसंख्या हे 73 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एफसी सुपर सिक्स दोडाबाग संघाची पाहायला मिळते. ती मात्र केवळ आणि केवळ 21 या आकड्यावरती. एकंदरीत पहिले 3 चेंडू काहीसे महाग ठरले, परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती सुरेख कमबॅक केला या मैदानावरती गोलंदाज विनय या नव्यानं. कर्णधार सत्साद यष्टीरक्षकांनी कानमंत्र दिला होता, तो कानमंत्र अगदीच योग्यरित्या नक्कीच तरीकडे आजमावलाय. आणि तदनंतर तिसऱ्या षटकात गोलंदाज बदल. यावेळेस गोलंदाजीत गणेश कुबल अजून एक नवीन गोलंदाज अष्टपैलू खेळाडू पाहायला भेटतोय. अगदी पहिला चेंडू या ठिकाणी सबोच्या दिशेला निघालेला फटका, लंगॉपच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका काही काळ हवेत राहिला. क्षेत्रक्षक चेंडू खालती आलाय समीर वेंगुर्लेकर, मात्र हातातून सुटलेला निसटलेला झेल आणि मिळालेली प्रतिस्पर्धी संघाला एक धाव. गणेश कुबल यावेळेस ताकदवर फटका ऑन साइड ला. ताकद होती या फटक्यात, मात्र काहीशी अपुरी पडली. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सरळीकरण हवेत राहिलेला चेंडू, चेंडू खाली पुन्हा एकदा सेफ हँड्स पाहायला भेटत आहेत. ते अक्षय घाटवळ याचे कुठची चूक न करता अजून एक सुरेख अप्रतिम झेल टिपल्यानंतर हा धक्का बसतो यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाला. एकंदरीत तिसरा धक्का, तिसरी विकेट, वरेनियम विकेट या मैदानावरती पाहायला मिळतंय. आणि एफसी सुपर सिक्स दोडाबाग संघ काहीशा केविलवाणा स्थितीत पाहायला मिळतोय. तो 73 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे मिळेल उभारी या मैदानावर, कुठचा खेळाडू विजयाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यासाठी मोठी फटकेबाजी करेल हे पाहणं असेल औत्सुक्याचं. जो बॅटर मैदानात यावेळेस फटका उडवला ऑन साइड ला, क्षेत्रक्षक त्याने आहे, मात्र क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून ऑन साइड ला निघालेला फटका. नक्कीच चेंडू होतोय सीमा रेषा पार, मिड विकेटच्या डोक्यावरून एक हवाई फायर. फलंदाज निखिल नाईकच्या बॅट मधून षटकार, आणि हा षटकार सांघिक धावसंख्या परावर्तित करत असताना 28 या आकड्यावरती. यावेळेस देखील चांगला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज. जरी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजानं आपल्या विरोधात हल्ला केलाय, मोठा फटका मारलाय, तरी तदनंतर अचूक लाईन लेंथ आजमावताना गोलंदाज गणेश यावेळेस समोरच्या दिशेला फटका उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे बबल नाईक,
अजून एक सर्वोत्कृष्ट षटकांच्या यादीत सुमार असलेला हा खेळाडू पाहायला मिळतो यावेळेस मैदानावरती. कुठची चूक न करता बबल करून टिपलेला अजून एक सुरेख जेल आणि तदनंतर हा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. एकंदरीत चौथा वेरेनियम विकेट वेरेनियम विकेट आणि तदनंतर धावसंख्या नक्कीच स्थिरावलेली पाहायला मिळते ती निखिलच्या विकेट नंतर मात्र केवळ 28 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज निखिल बाद झालाय ज्या निखिलनं मैदानात गेल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला परंतु तदनंतर एक निर्धाव चेंडू आणि या चेंडूवरती विकेट मिळवली गोलंदाज गणेश कुबल या गोलंदाजानं. नक्कीच एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय वॉलेनियम कोकणना व प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान सर्वोत्कृष्ट दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आज या मैदानावरती. यावेळेस दिशा भरकटलाय बहुधा गोलंदाज लेगस्टिकच्या बाहेरील चेंडू पंचांकडून इशारा देखील निघालाय चेंडू स्वाईर असल्याचा वाईड चेंडूचा इशारा अतिरिक्त एक धाव आणि यानंतर टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळतंय ते 29 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला फटका निघालाय दोन क्षेत्रक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूला डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर हे दोनही खेळाडू चेंडूवरती येण्याच्या प्रयत्नात परंतु या दोघांच्याही डोक्यावरून चेंडू लिलया सीमरचेचं उल्लंघन करत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे एकंदरीत पुन्हा एकदा गणेश कुबलच्या विरोधात निघालेला हा मोठा फटका स्कोरबोर्ड या फटक्यानिशी परावर्तित पाहायला मिळतोय तो तब्बल 35 या आकड्यावरती. 73 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना विजयाचं निम्म उद्दिष्ट हे जवळपास पार केलं जातंय या मैदानावरती. म्हणजे विजयाचा विचार केला विजयाच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर विजयासाठी अजूनही या उर्वरित चेंडूंवरती केवळ 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 38-38 या धावसंख्येची असेल आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल या मैदानावरती 38 धावांच्या आव्हानाचा पाठलाग होईल का नक्कीच पाहणं औत्सुक्याचं असेल. चमत्कारिक फलंदाजी करणं आवश्यक असेल आणि साथ साथ गोलंदाजाकडून चुका देखील होणं महत्वाचं असेल या मैदानावरती. परंतु जर एकंदरीत विचार केला गोलंदाज कोणती चूक करण्याच्या प्रयत्नात नसेल आणि साथ साथ फलंदाजाला पूर्णपणे शर्तीचे प्रयत्न मात्र करावे लागतील हे नक्कीच असेल या मैदानावरती. विजय संपादन करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती बोटा फटक्याचा विचार करावा लागेल साथ साथ नशिबावरती देखील भरोसा ठेवावा लागेल. परंतु यावेळेस गोलंदाजाकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते साथ साथ नक्कीच जर पाहिलं हा चेंडू देखील काही फुल टॉस प्रकारचा पाहायला मिळालाय ऑन साईडला फटका निघालाय परंतु या नक्कीच चेंडूवरती मिळालेली मात्र एक धाव आणि या एका धावेनं टीम टोटल काहीच परावर्तित 37 या आकड्यावरती. डिक्लेअर स्वरूपाची अजून एक धाव नक्कीच पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी पाहायला मिळतो एक वेगवान गोलंदाज ज्याला लाभलंय ती उंच शरीरयष्टी आणि या शरीरयष्टीचा फायदा घेत असताना ज्या गोलंदाजानं कित्येक वेळा भल्या भल्या फलंदाजांना नाचवून ठेवले आपल्या गोलंदाजीवरती आज देखील तीच कामगिरी पाहायला मिळते या मैदानावरती गौरेश कांबळीच्या माध्यमातून. यावेळेस मात्र नक्कीच फटका निघालाय डिपेक्सच्या कव्हरच्या दिशेनं ज्या ठिकाणी कुठचा क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता ऑन साईडला काही मजबूत प्रोटेक्शन दिलं यावेळेस गोलंदाजानं आणि म्हणूनच जो कव्हरचा एरिया खाली त्या ठिकाणी निघालेला चौकार मिळालेला 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या परावर्तित. यावेळेस फटका निघालाय शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे पीटर फर्नांडिस चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपला जातोय. प्रतिस्पर्धी संघाचा अजून एक मोहरा गारद होईल याची पुरेपूर दक्षता या ठिकाणी पीटरच्या माध्यमातून घेतल्यानंतर टीमचं टोटल हे स्थिरावलेलं पाहायला मिळतं धावसंख्या 42-42 या आकड्यावरती पाहायला मिळते आणि तदनंतर धक्का बसतोय वरणीय विकेट पाहायला मिळते या मैदानावरती. एकंदरीत 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 42 या आकड्यावरती 73 धावांच्या वरचा पाठलाग करत असताना गौरेश न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानात सज्ज पाहायला मिळतोय गौरेश. स्ट्राईक एंड वरती होईल सज्ज तर यानंतर होणारी अजून एक लढत एक स्पोर्ट्स वरवडे बनाम जय गणेश देवली या दोन संघांदरम्यान दरम्यानचा हा चेंडू नक्कीच पंतप्रधान दुनियात पुन्हा एकदा पाहायला मिळाले समांतर सुवारी चेंडू नंतर अतिरिक्त एक धाव. गौरेश टू गौरेश फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेला निघालेला फटका धाव घेण्याच्या प्रयत्नात दोनही फलंदाज नव्हते म्हणजे निर्धाव चेंडूची गणना. एकंदरीत खेळ समाप्त 4 षटकांचा सामना होतोय समाप्त
एक औपचारिक सामना नक्कीच पाहायला मिळाला या मैदानावरती, कारण जर विचार केला 73 धावांचं एक मोठं आव्हान, परंतु दुसऱ्या डावात त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पाच गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली जात आहे ती मात्र केवळ 43 या आकड्यावरती, म्हणजे जवळपास एकोणतीस धावांच्या फरकानं नक्कीच ही लढत आपल्या नावे करतोय राजाराम वॉरियर्स तळवडे संघ.